तर चला मित्रांनो, आता फायनली आम्ही आता मुंबई वरून जातोय बारामतीला गावाकडे चाललोय. तर इकडे तानाजी, चल बाय. वहिनी बाय. ओके बाय बाय बाय. कृष्ण बाय कर. ओके चला सगळ्यांनी बाय करा. तर ओके चला जाऊया. आता इथून मुंबई वरून बारामती कमीत कमी 250-257 किलोमीटर आहे. तर जायला आम्हाला कमीत कमी 5-6 तास जाणार आहे. पुण्यामध्ये पण थांबायचं थोडस काम आहे. तर चला पहिले इथून बाहेर पडू. खंडाळा दाखवतो बघा कसे डोंगरावरती घर आहे. आता आम्ही लोणावळ्यात पोहोचलोय आणि लोणावळ्यात आम्ही पहिल्यांदाच जातोय बघा बुशी डॅम म्हणून आहे इकडे. तर त्या बुशी डॅमला चाललोय. तर बुशी डॅमला मी पहिल्यांदाच जातोय, सगळेच पहिल्यांदाच जातात. तर चला बघू कसा आहे बुशी डॅम. तुम्ही जर बघितला नसेल तर चला तुम्हाला दाखवतो. कृष्णा कृष्णा रेडी आहे बुशी डॅमला जायला. रेडी चष्मा बिस्मा घालून. तर माग सगळे रेडी. तर पूजा रेडी का? तू रेडी का? आणि तू झोपेत वाटत. किशन रावची चालली ड्रायव्हिंग. किशन राव टाइम पोहोचव. कुठं हे जे पाठीमागच लोकेशन दिसतंय तुम्हाला, इकडे मी 8-9 वर्षापूर्वी चालत आलेलो. इकडं पावसाळ्यात चालत मजा का? घरनं चालत का? घरनं नव्हतं चालत, घरनं मी ट्रेनने आलतो आणि इथून मी चालत आलतो. तर लय भारी वाटायचं त्यावेळेस. गमती नव्हतं रे बाबा मला. नेचरला नेचर ठिकाणी फिरायला लय भारी वाटायचं. त्यामुळे एकटाच जिकडे आणि तिकडे काही नाही म्हणे निघायचो. पाऊस पडायला लागला की कुठं पण जायचो जंगला बिंगलात. म्हणजे पाऊस बिंडकुळ बाहेर तसं निघायचं म्हणा. हा हा पण मी बिंडकुळ नाही, मी खेकड आहे. काय बा अजून काय म्हणायचं का? नाही तुला ब्राईटनेस आता नाही ब्राईटनेसची गरज रे तुला, कारण हे मोबाईल ऑलरेडी चांगला आहे. काय म्हणायचं? गमबिम काय नाही. आता बुशी डॅमला चालू आहे, चला दाखव. मित्रांनो, बाबांकडून आपण घेतले आहे चिक्की लोणावळा. चिक्की खास लोणावळ्याची. चला कृष्णाला घेतल्या चिक्क्या. कृष्णा थँक्यू बोल बाबाला. हे बघा इकडं सगळेजण चाललोय. तिकडं आतमध्ये आता पावसाळा नसल्यामुळं डॅम मध्ये पाणी आहे की नाही ते पण माहित नाही. पहिल्यांदाच चाललोय, पहिल्यांदाच बिना पावसाचं चाललोय. कधी पण इकडे यावं तर पावसाचंच यावं. इकडे बघा आपण इकडून ह्या दादाकडून जेली चॉकलेट घेते. हॅलो बोला एकदा. याच बुशी डॅम मध्ये मला माझी आयटम सोडून गेली तेव्हापासून मी चॉकलेटचा धंदा करतोय आणि तू मला चॉकलेट मागून हॅलो म्हणायला सांगतोय. चल फोट. हा ओके. तर इकडे बघ कृष्णा, कृष्णाला एक, पूजाला एक, किशनरावला एक, संध्याला दोन. ती मोठी ना आता यांना कस सांगू मी लहानपणी पैशाच्या खाणीत सापडलय. तर आम्हाला भेटलंय काळे महिन्याचं झाड. आहे बघा संध्याने काळे महिना तोडली. तर चला ही काळे महिना नाही पण ही काळे महिना केवढे बघा. काळे महिना हे गोरे महिना. पांडा ही लाल चॉकलेट तुला की पण मला काय म्हणू नको. आईला रोज मला म्हशीचं ताजं ताजं दूध लागतं आणि आज ह्या उहागाड्याने काय टाकलंय. चावाय बियाणे उचलाय बियाणे. बुशी डॅम मध्ये पोहणे सक्त मना आहे. डॅमच्या आवारात मध्ये पण करू नये. तर इकडे बघा हा इकडं बुशी डॅम. बट आता इकडे पाऊस नसल्यामुळे पाणी नाही. तर इकडून आम्ही जाणार आहे आणि इकडून बघणार आहे काय दिसतंय ते. बघा मित्रांनो इकडे आलोय बुशी डॅम वर पण पाणी नाही बर का इकडं. तरी पण तुम्हाला दाखवतो. हे बघा हे असा मागचा रस्ता आहे आणि ही बघा इकडे जी पाठीमागे दिसते ना तो आहे सगळा बुशी डॅम. आता जास्त पाणी नाही पण पावसाळ्यात हे जास्त भरतय वाटत. बरच पाणी येत इथं पावसाळ्यात. तर पावसात आपण नक्की उभार का इकडं. काय भारी लोकेशन येते बघा मित्रांनो. इकडे लई एक नंबर आयफोनची क्वालिटी येते. तर आता इकडे वरती तर बनवले आम्ही 2-4 रील्स. आता खाली जाऊन 1-2 बनवतो पाण्यापाशी. तर चला खालचं लोकेशन दाखवतो. कधी इकडे आला तर नक्की बरं का.
अयो तर चला हे सगळे कटळ्यात इकडे बसल्यात तर मी खाली तिकडे चाललोय पाण्याकडं तर चला तुम्हाला पाणी दाखवतो कृष्णा दाब नको सोड ओके पावसाळ्यात पाणी न पार ह्या इथपर्यंत असते बघा हॅलो चल लवकर फास्ट लागले तरी आलाय माझ्या बरोबर चल आला का कसा दमा दमानी येतोय कृष्णा आला चल 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 ओयो मम्मी पण आली एक मम्मी पण आली या बघ हा या बघ काय केलं नक्की पाण्याने रे तुझं इकडे बघ चला फायनली नदी बघितली पाणी बघितलं बुशी डॅम बघितला तळ बघितलं जंगल बघितलं झाडं बघितली सगळं काय बघितलं तर आता आपण इकडून निघतोय या नवीन रस्त्याने पुणे पुणे टू डायरेक्ट बारामती तर कृष्णा तर पुढे गेले ए कृष्णा ए किशनराव नेहमी असंच करतो बरं का मला गाडी चालवायला बसतो आणि पलीकडे मस्त बघ गप्पा मारत बसतो फोनवर कोणासंग बोलतो काय माहिती हा ये इकडे बाळा या आता आम्ही पुण्यामध्ये पोहोचलोय पुण्याचं ट्रॅफिक पुण्या चालू झालंय मित्रांनो वरती बघा मेट्रो स्टेशन आहे काम चालूय काय म्हणला मग वर ना मेट्रो ती कधी पळणार मेट्रो का माझा बर्थडे झाला किसनचं लग्न झालं माझा बर्थडे काय होणार नाही ह्याचं लग्न काय होणार नाही म्हणजे मेट्रो काय पळणार नाही मित्रांनो गाडीतले प्रवास झाला वैतगलो मी म्हणून नका रिक्षा घे ना रिक्षात चालतोय हे बघा रिक्षात बसतोय सगळेच आम्ही कस काय रिक्षाची सवारी एक नंबर तर आम्ही इथं पुण्यामध्ये तुळशीबाग आहे तिकडं तुळशीबाग काही चायना बाजार आहे चायना बाजार मध्ये आम्ही माईकची पिन घेण्यासाठी आलोय तर सागर आणि किसन तिकडे माईकची पिन चेक करतात चला पिन घेऊ आणि लवकर जाऊ फायनली मित्रांनो घरी आलोय लय कंटाळलोय गाडी चालवून आणि आता जाऊन भरपूर कामं पण पडल्यात कामं करायच्या दोन चार दिवसाची पेंडिंग काम आहेत तर चला कामं करूया तुमच्यासाठी एंटरटेनसाठी व्हिडिओ पण बनवायच्यात सो चला बाय.